एकेपी साल्वी वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पिटल मैनेजमेंट द्वारा अस्पताल के नर्सेस और कर्मचारियों पर हो रहे जुल्म के विरोध में काम का नेता अरुण गाड़े इनके नेतृत्व में हिंगना स्थित लता मंगेशकर हॉस्पिटल के सामने नर्सेस व कर्मचारियों द्वारा बेमियादी आंदोलन किया जाएगा, ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान अरुण गाड़े ने दी है। लता मंगेशकर अस्पताल के नर्सेस और कर्मचारियों द्वारा अस्पताल मैनेजमेंट के खिलाफ कल से बेमुदत आंदोलन किया जाएगा। अस्पताल के कर्मचारियों की मांगे पूरी नहीं किए जाने पर ये आंदोलन किया जाएगा। साथ ही नर्सेस पर कई जुल्म अस्पताल मैनेजमेंट द्वारा किए जा रहे हैं, जैसे कि पेमेंट में बढ़ोतरी नहीं करना, 5 साल सेवा ड्यूटी करने के बावजूद भी परमानेंट नहीं करना, अपमानजनक बर्ताव के चलते अस्पताल प्रशासन के खिलाफ काम बंद आंदोलन किया जाएगा, ऐसी जानकारी काम का नेता अरुण गाड़े द्वारा पत्रकार परिषद में दी गई। इनकी पी साल्वे महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय आणि लता मंगेशकर हॉस्पिटल इथले जे मैनेजमेंट आहे हे कर्मचाऱ्यावर अन्याय अत्याचार दडपशाही आणि शोषण करीत असल्यामुळे जवळपास इथल्या सर्व स्टाफ नर्सेस आणि इतर कर्मचारी उद्यापासून ते मुदत संपावर जात आहेत, म्हणजे काम बंद आंदोलन होणार आहे आणि या मॅनेजमेंटच्या विरोधात निदर्शनसुद्धा करण्यात येणार आहे। ही मॅनेजमेंट गेल्या 10-20 वर्षापासून कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध अन्याय करतात, अत्याचार करतात। इथल्या मॅटर्न ज्या आहेत त्या या महिलांना इथल्या स्टाफ नर्सेसना मानसिक छळ करतात, त्यांना ओळून ठेवून त्यांच्यावरती बळजबरी करतात की चुकीच्या पद्धतीने लिहून द्या। हे अतिशय आता म्हणजे सहनशक्तीच्या बाहेर झाल्यामुळे आता हे आंदोलन उद्यापासून 10 जुलैपासून आम्ही सुरू करत आहे आणि निश्चितच यामधून काहीतरी मार्ग निघेल। मॅनेजमेंट जी आहे ती एकाधिकारशाही वापरते, दडपशाही करीत आहेत। शासनाचे सर्व नियम यांना बंधनकारक आहेत, कारण सर्व शासनाच्या सुखसोयी जेव्हा हे घेतात त्यावेळेस शासनाच्या नियमाप्रमाणे यांनी चालणं, त्यांनी आपलं मॅनेजमेंट चालवणं आवश्यक असतं, परंतु असं न करता ते शासनाची फसवणूक करतात, जनतेची फसवणूक करतात आणि शोषण करतात। आर्थिक शोषण हा एक गुन्हा आहे। 10 जुलै यानी कल से यह बेमुदत काम बंद आंदोलन हिंगना स्थित अस्पताल के सामने किया जाएगा। कैमरा पर्सन माइकल रामपुरी के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।